राम कृष्ण हरी। महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, त्यात पुरुष बरोबरीने महिला संतांनीही समाज प्रबोधनात मोठा हातभार लावला आहे। संत मुक्ताबाई यांचा उल्लेख त्यात करावाच लागेल। संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या। त्यांचा जन्म देशस्थ ब्राह्मण कुटुंबात पुण्याजवळील आळंदी इथे 1289 साली झाला। संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते। लहान वयातच त्या भावंडाच्या माऊली म्हणून वागल्या। संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत, परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तिमत्व होते। त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदवलेले आहेत। या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे। त्या योगी चांगदेवांच्या गुरु होत्या। त्यांनी योगी चांगदेवांना 65 अर्थ उलगडून दाखवला, त्यामुळे चांगदेव हे मुक्ताबाईंचे शिष्य झाले। त्यांच्या आयुष्यात बरेच प्रसंग येऊन गेले, जसे ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा, माता पित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद इत्यादी। परंतु त्यातील विसोबा खेचरेंच्या शरण येणे याचा मला उल्लेख करावा असा वाटतो। ती घटना अशी घडली की ज्ञानेश्वरांना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली व त्यांनी ती इच्छा आपल्या बहिणीजवळ व्यक्त केली। त्याकरिता मातीचे खापर आणण्यासाठी मुक्ताबाई कुंभारवाड्यात गेल्या। विसोबा साठी हा त्या गावाचा प्रमुख होता व तो चारी भावंडांचा द्वेष करत असे। त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी ताकीद घातली, त्यामुळे मुक्ताबाईंना रिकाम्या हाताने परतावे लागले। तिचा चेहरा हिसमुसलेला पाहून संत ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईंना मांडे भाजण्यास सांगितले। हे दृश्य व हा चमत्कार विसोबासाठीने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिला व ते ज्ञानेश्वरांना शरण आले। मुक्ताबाईंनी भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी विसोबासाठीनी धावतच त्याच्यावर एका पक्षासारखी झडप घातली व ते ग्रहण केले। ते दृश्य पाहून मुक्ताबाईंनी त्यांना खेचर पक्षी असे संबोधले। विसोबासाठीनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले। ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करत असतानाही मुक्ताबाईंचा मोलाचा वाटा आहे। मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता। त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली। मुक्ताबाईंची अभंग रचना ही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजभिमुख आहे। या अभंगांमध्ये सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो। मराठी संत मंडळातील मुक्ताबाईंचे स्थान अनन्यसाधारण आहे। सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडातील मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अनुभव थोर होता। संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यावर संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताबाई तीर्थयात्रेला निघाले। ते जेव्हा तापी नदीच्या काठी येऊन पोहोचले तेव्हा अचानक वीज कडाडली आणि विजेच्या प्रवाहात संत मुक्ताबाई लुप्त झाल्या। ती घटना 12 मे 1297 रोजी घडली। सर मुक्ताबाई ही यांचं रूप हे सजीव होतं, जसं अस्मिता, प्रतिकार, स्वाभिमान याचं सजीव रूप मुक्ताबाईंना मानले आहे। अशा या बालयोगिनी मुक्ताबाईंना माझा सप्रेम नमस्कार। त्यांचे आचार विचार माझ्या कृतीतून व्यक्त व्हावे हीच माझी इच्छा, असे बोलून मी माझे मुक्ताबाईंविषयी 2 शब्द संपूर्ण करते। राम कृष्ण हरी।